नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्लवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. या भागात आपण राग देश पाहणार आहोत. राग देशचा थाट खमाज आहे. या रागाच्या फक्त आरोहामध्ये गांधार आणि दैवत हे दोन स्वर वर्ज केले जातात. अवरोहात संपूर्ण स्वर आहेत, म्हणून या रागाची जाती अवडव संपूर्ण अशी होते. अवरोह जरी संपूर्ण स्वरांचा असला तरी तो वक्र संपूर्ण आहे. सरळ सरळ क्रमशः अवरोहात स्वर न घेता स्वरांचा क्रम मागे पुढे होतो, म्हणून त्याला वक्र संपूर्ण असं म्हटलं जातं. या रागामध्ये वादी स्वर अर्थात रागाचा सर्वात जास्त उपयोगात आणला जाणारा स्वर म्हणजे वादी स्वर, तो या रागाचा ऋषभ आहे. ऋषभ या स्वराचा देश रागात सर्वाधिक उपयोग होतो, म्हणून या स्वराला या रागाचा वादी स्वर म्हटलं जातं. संवादी स्वर पंचम. वादी स्वराखालोखाल दुसरा जास्त उपयोगात आणला जाणारा स्वर म्हणजे संवादी. तर देश रागाचा संवादी स्वर आहे पंचम. या रागात दोन्ही निषादाचा उपयोग केला जातो. आरोहात शुद्ध निषाद, तर अवरोहात कोमल निषादाचा उपयोग केला जातो. या रागामध्ये इतर बाकी स्वर शुद्ध लागतात. या रागाचा गायन वेळ रात्रीचा दुसरा प्रहर आहे. तर ऐकूयात या रागाचे आरोह. या रागाचा अवरोह. या रागाची पकड. ऐकूयात बंदिश. राग देश हा एवढा लोकप्रिय राग आहे की कळत न कळत तो आपण सर्वांनी ऐकलेला आहे. उदाहरणार्थ दूरदर्शनवरील ही ऍड, बजे सरगम हर तरफ से गूंजे बनकर देश राग,
सध्या लोकप्रिय झालेलं हे मराठी गीत. या पद्धतीनं देशरागामध्ये भरपूर काही आपल्याला ऐकायला मिळतं. आपण आता ऐकलेली बंदिश काळी एक मध्ये ऐकूया व त्या बंदिशीचं नोटेशन सांगण्याचा प्रयत्न मी इथे करतो. तार सप्तकात कोमल गंधारचा उपयोग या बंदिशीत केलेला आपल्याला लक्षात येतो. अपवादात्मक रागाचा गोडवा वाढावा म्हणून या पद्धतीने काही स्वर रागात घेतले जातात. त्याच पद्धतीने देश रागामध्ये तार सप्तकात क्वचित एखाद्या वेळेस हा कोमल गंधार उपयोगात आणला जातो. माझा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
खूप खूप धन्यवाद।